ज्या ज्या सूचना दिल्या त्याचं पालन जर कुठल्या अधिकाऱ्यांनी किंवा संबंधितांनी जर केलं नाही प्रशासनामधल्या व्यक्तींनी मग डॉक्टर्स असतील बाकीचे सगळे आमचे वरिष्ठ अधिकारी किंवा त्यांच्या हाताखालची टीम असेल तर मग त्याची काही हयगय आम्ही करणार नाही अशा प्रकारे स्पष्ट आदेश वजा सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. घटकावर कुठलाही अन्याय होऊ नये. जे मागासवर्गीय शेड्यूल कास्टचे जे शेड्यूल ट्राईबचे त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, त्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये देखील मॅटर चालू आहे. हायकोर्टाने 31 काहीतरी जून अशी तारीख दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील त्याच्याबद्दलचं कुठलंही मत न व्यक्त करता तिथंही मॅटर त्या ठिकाणी चाललेली आहे. ज्यावेळेस एखादी बाब न्याय प्रविष्ट असते त्यावेळेस त्या बाबींवर आम्ही लोकप्रतिनिधी जास्त त्याबद्दलचं मत व्यक्त करू शकत नाही. शेवटी कोर्ट हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल त्या निर्णयाचे अंमलबजावणी करण्याचं काम आम्हाला करण्याकडे होईल. आपण जे काही सत्ता सूचना केली देशाच्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेने एकदा एक आदेश काढलेले होते की दिल्लीमध्ये ते झालं होतं की एक हॉस्पिटल फक्त न्याय व्यवस्थेच्या करता आणि त्यांच्या नातेवाईकांच्या करता सुविधा देण्यात याव्या. मी पत्रकारांना आपल्याला पण हरी अतिशय नम्रतेपणे विनंती करतो की अशा प्रकारचं संकट आल्यानंतर पत्रकारांना वेगळी ट्रीटमेंट, आमदारांना वेगळी ट्रीटमेंट, असं वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळी ट्रीटमेंट देऊन चालत नाही. कारण सगळेच आपण नागरिक म्हणून त्या राज्याचे घटक असतो. फक्त आता तुम्ही म्हणताय की आम्हाला लसीकरण करून द्या. बऱ्याचशा मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी पण तशा प्रकारे त्यांना प्रश्न विचारल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू अशा प्रकारे सांगितलेलं आहे. आज तुम्ही मला ही गोष्ट सांगितली. आम्ही आता सध्या लसच मुळात महाराष्ट्रामध्ये कमी आहे, त्याच्यामुळे आम्ही 18 ते 44 वयोगटातल्या लोकांना लसीकरण करण्याच्या बद्दलचा तो निर्णय घेतला तोही थोडासा त्याच्याकरता विकत घेतलेली लस आम्हाला 45 ते 50 वयोगटातल्या लोकांच्या करता द्यावी लागली आणि त्यांचं लसीकरण कसं पहिलं पूर्ण करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करावा लागला. आपण अनेक मुद्दे पत्रकारांच्या निमित्ताने इथे उपस्थित केलेले आहेत. त्या संदर्भामध्ये आम्ही सगळे प्रमुख लोक ज्यावेळेस एकत्र बसतो तिथं त्या ठिकाणी चर्चा करून काय मार्ग काढता येईल त्याबद्दलचा प्रयत्न करेल. ते झालं तुमच्या संदर्भात. आता सध्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त पॉझिटिव्हची संख्या ही सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. आपले 39 जिल्हे, त्या 36 जिल्ह्यामध्ये साधारण 18 जिल्हे हे राज्याच्या सरासरी पॉझिटिव्ह झाले. पुण्यामध्ये आम्ही पुण्यात 23 व्हेंटिलेटर तिथल्या प्रशासनांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ते चालू करून घेतले. पुणे हे असं शहर आहे की तिथं टेक्निकल लोक ताबडतोब त्या ठिकाणी मिळतात. ग्रामीण भागामध्ये टेक्निकल लोक मिळायला थोडासा वेळ लागतो. मी मधी काहींना सांगितलं, मला वाटतं जिल्हाधिकारी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की तिथं जे कोणी टेक्निकल लोक मिळाले विक्रम कुमारला माहिती आयुक्त पीएमसी तर त्यांना विचारून ती लोक इकडे आणून इथले पण रिपेअर करा. पहिल्या म्हणजे सुरुवातीच्या काळातले पीएम केअरचे अनेक सीएम साहेबांनी पण तक्रार केलेली होती. बीसीबी ज्यावेळेस पीएमची होती त्याच्यामध्ये पण म्हटले की मी तपासून घेतो काय होतं. अशा प्रकारचं संकट येतं, कधीच एवढ्या प्रकारची मोठी ऑर्डर दिली जात नाही की एकदम ऑर्डर दिली की बनवणारे पण त्यांनी एक माणुसकी दाखवली पाहिजे. एक वेगळं संकट आहे, त्याच्यातनं माणसं माणसातनं उठून जात आहेत असं बघून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. पण कधी कधी काही अशी लोक असतात त्यांना विकृती म्हणायचं का आणखीन काय काय म्हणायचं, परंतु मैताच्या काळावरच लोणी खाणारी काही चित्राबा म्हणा उदात म्हणा असे असतात आणि ते अशा काही गोष्टी करतात आणि मग त्याला सामोरं जात असताना थोड्याशा कठोर निर्णय घ्यावे लागतात. आता त्याच्यात जर बंद असतील तर विक्रम कुमार त्याच्याकडे विचारून ती टीम बोलवा आणि ते घ्या दुरुस्त करू. दादा अशा लोकांची नावं भरायला पाहिजे, एक्सपोज केलं पाहिजे. नाही हॉस्पिटल्स आहेत, हॉस्पिटल्सनी पेशंटचे खूप जास्त पैसे घेतले म्हणून हॉस्पिटल्स वरती कारवाई केली आहे.
परंतु सातारा जिल्हा प्रशासनाकडून खास करून कलेक्टर ऑफिसमधून जी प्रेस नोट आम्हाला येते जिल्हा माहिती कार्यालयाकडे, त्यामध्ये जिल्हा माहिती अधिकारी सांगतात आम्हाला जिल्हाधिकारी नावं सांगत नाही. ही जी लोक लुटताय सामान्य माणसांना, लाज लुटताय, त्यांची नावं कळायला पाहिजे. जर कारवाई होती जिल्हा प्रशासनाकडनं तर जी हॉस्पिटल लुटतात त्यांची नावं समोर यायला पाहिजे, कळायला पाहिजे. आज प्रत्येक हॉस्पिटलच्या करता बिलर व्यवस्थित होत आहेत की नाही याच्या करता दोन शिफ्ट मध्ये माणसं प्रत्येक हॉस्पिटलला नेमायला सांगितलेली. त्यांनी काही नेमून किती बिलं कमी केली, किती लोकांना त्याचा फायदा झाला वगैरे ते सगळं सांगितलं. पण आता इथून पुढं सरळ त्या लोकांना सांगा की बाबा आम्हाला आता तुमची नावं सांगावी लागतील, कारण ह्याला आता 14 महिने झाले. तरी तुम्ही जर शाळा बदलत असतील तर जाऊ द्या. आपण काय कदाचित प्रशासनाने नावं सांगितली नसती, कारण लगेचच त्या लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा असा वेगळा झाला असता, म्हणून एक सवलत दिली. पण त्या सवलतीचा गैरफायदा जर काही जर ऍडव्हान्टेज घेत असतील तर मग मात्र मंगेशकर हॉस्पिटललाच मला भेटताना ज्या ज्या सूचना दिल्यात त्याचं पालन जर कुठल्या अधिकाऱ्यांनी किंवा संबंधितांनी जर केलं नाही प्रशासनामधल्या व्यक्तींनी, मग डॉक्टर्स असतील, बाकीचे सगळे आमचे वरिष्ठ अधिकारी किंवा त्यांच्या हाताखालची टीम असेल, तर मग त्याची काही हयगय आम्ही करणार नाही. अशा प्रकारे स्पष्ट आदेश वजा सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत.